श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांचे मनापासून आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. खूप ताई आणि दादांचे मला मेसेज होते की ताई, आम्हाला स्वप्न पडतात आणि हे स्वप्न आम्हाला काय सांगतात. आम्हाला स्वप्नामध्ये आमचे पूर्वज जे गेलेले आहेत ते दिसतात, आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात आणि आम्हाला आमचे कुलदेवत दिसतात, या आम्हाला बाकी व्यतिरिक्त आणखीन काही दिसतं. तर बघा, स्वप्न काय सांगतं आपल्याला आणि आपल्याला का स्वप्न पडतात. सर्वात आधी आपण बघूया की आपल्याला स्वप्न का पडतात आणि ते स्वप्न जे पडतात ते संकेत काय देतात ते आपण नंतर बघूया. सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे स्वप्न का पडतात. तर बघा, आपण आपल्या जीवनामध्ये झोपेतून उठतो तेव्हापासनं रात्री झोपेपर्यंत भरपूर विचारात असतो आपण, आणि आपल्या डोक्यामध्ये एकच असतं. जर आपण ऑफिसला असेल तर आपल्या डोक्यामध्ये ऑफिसच्या काही मीटिंगची चर्चा राहते, या घरातली लेडीजचं म्हणा, लेडीजच्या डोक्यामध्ये 10 प्रश्न असतात, असे काही ना काही विचार असतात दिवसभर आपल्या डोक्यामध्ये. हे असं का झालं, हे का नाही झालं, हे मला हवं आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा आपण रात्री आपल्या बेडवरती जातो झोपायला, आपल्या दिमागाला माहीत असतं की आता इथं गेल्यावर एकदम शांतता आहे आणि मी निवांत झोपणार आहे. आपण झोपून जातो, मग आपल्याला माहीत नसतं आपला आत्मा कुठे कुठे भटकतो. तर आणि आपल्याला स्वप्न, कधीकधी आपण ज्या गोष्टीचा विचार करतो आपल्याला तेच सतत सतत दिसत असतं की मला हे स्वप्नामध्ये असं दिसलं तसं दिसलं. तर हे स्वप्न संकेत देत असतात आपल्याला. कधीकधी असं होतं ना की आपल्याला जे स्वप्नात दिसलं ते काही दिवसांनंतर घटित होतं, मग आपल्याला आठवण येते की मला हे स्वप्नामध्ये दिसलं होतं आणि माझ्यासोबत हे खरंच झालेलं आहे, म्हणजे मला स्वप्नामध्ये संकेत दिसले होते. आपले स्वप्न आपल्याला संकेत पण देतात. आणि काही स्वप्न अशी असतात जो दिवसभर विचार केला तर तेच रात्री आपल्याला दिसतं. जर आपण दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ बघा, कंटिन्यू तुम्ही मोबाईलवरती बघा, रात्री झोपा, तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामी महाराज दिसतील या काही दुसरं काही दिसेल, तुमचे कुलदेवत दिसेल. मग आपण विचार करतो की महाराज मला दिसले, कारण दिवसभर आपल्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थच होतं. आणि कधीकधी असं होतं ना की अचानक आपल्याला माहीत नसतं आणि आपल्याला स्वप्नामध्ये आपले कुलदेवत म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात. तर ते आपल्याला संकेत देत असतात, ते स्वप्नात आपल्याला काही ना काही सांगत असतात. म्हणून आता मी आपल्याला सांगणार आहे की स्वप्नामध्ये काय शुभ आहे आणि काय अशुभ आहे. सर्वात आधी तर रात्री 3 नंतर सकाळी ब्रह्ममुहूर्तात जर स्वप्न पडलं तर ते काही 5-6 दिवसामध्येच आपल्याला घटित होताना दिसत असते, म्हणजे ते खरं होते. आणि जर रात्री 11 आणि रात्री 2 स्वप्न पडलं तर ते 15 दिवसाच्या नंतर घटित होत असते, म्हणजे ते खरं होतं. हे स्वप्न जेव्हा आपल्याला रात्री टायमिंगमध्ये पडतात तर याचा पण कालावधी असतो की ते तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला म्हणजे खरे होतात ते आपले स्वप्न. काही काही जर ते संकेत असतील तर, आणि संकेत नसतील तर ते नाही होत. कधीकधी दुपारी पण आपण दुपारी अचानक झोपलो तर आपल्याला स्वप्न पडतं, ते स्वप्न पण 1 अंदर पूर्ण होत असते. म्हणून जेव्हाही स्वप्न पडते तर विचार करा की मला काय दिसलं. जर पाऊस दिसला असेल स्वप्नामध्ये तर समजा लवकरात लवकर धनाची, म्हणजे जे तुमच्याकडे धनाची तंगी असेल तर तुम्हाला काही ना काही कुठे नोकरी लागेल. जर स्वप्नामध्ये शंकरजी आहेत, जे आपले भोलेनाथ आहेत, त्यांचं त्रिशूल दिसत असेल, काही दिसत असेल, तर समजा तुमच्या याच्यामधले अडथळे दूर जातात. स्वतःचे कुलदैवत दिसत असेल तर समजा काही जर कबूल केलं असेल तर ते तुम्ही पूर्ण करू शकता, या तुम्हाला तुमच्या कुलदैवताला भेटायला जायचं आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे अशी, जर कधी तुम्हाला तुमच्या घरातलं कोणासोबत वाद होताना दिसत असेल तर सावध राहा. ते आपल्याला सांगत आहे की कधी ना कधी कोणासोबत तरी आपले वाद होणार आहे आणि आपल्याला त्या समोरच्या व्यक्तींपासनं सावध राहायचं आहे. आणि काही स्वप्नांमध्ये आपल्याला असं दिसतं की आपण कुठेतरी फिरत आहे या कुठे जात आहे, तर लवकर योग येत असतात आपले कुठेतरी जायचे. जर पाणी स्वप्नामध्ये नेहमी नेहमी दिसत असेल तर लक्षात ठेवा, कुठे ना कुठे आपल्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम येत असतात. जर वाहतं पाणी दिसत असेल तर ते खूप शुभ असतं. बघा, स्वप्नाविषयी जेवढं बोललं तेवढं कमी आहे, पण आपण एवढा मोठा व्हिडिओ नाही बनवू शकत. म्हणून मी हा एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवला होता. कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.